नमस्कार मित्रांनो, यापूर्वी आपण गणित या विषयातील दिशा या चॅप्टरबद्दल माहिती घेतली. जर तो तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर जरूर पहा. त्या व्हिडिओमध्ये आपण बेसिक कवर केलेलं आणि एक उदाहरण घेऊन ते उदाहरण एक ट्रॅडिशनल मेथड आणि एक शॉर्टकट मेथड अशा दोन्ही मेथडनी सोडवलेलं आहे. जर तो तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर जरूर बघा, कारण तो बेसिक समजल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. मित्रांनो, आपल्यासमोर एक मी उदाहरण घेतलं आहे. हे उदाहरण नुकत्याच MPSC द्वारे कंबाईन ग्रुप बी परीक्षेसाठी, जी की 4 सप्टेंबर 2021 रोजी झालेली आहे, तर त्यात एक्झाममधील हे उदाहरण आपण शॉर्टकट मेथडने आज सोडवणार आहोत. तर तत्पूर्वी तुम्हाला, जसं की आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की दिशावरील बेसिक ज्ञान असलं पाहिजे, तरच आपण शॉर्टकट मेथडनी अगदी काही सेकंदात याचं उत्तर काढू शकतो. मित्रांनो, असे जे उदाहरणं असतात किंवा परीक्षेतील या टॉपिकवर जे उदाहरणं येतील तर ते तुम्हाला बोनस पॉईंट म्हणून मिळणार आहेत. कारण का, तुम्ही अशा प्रकारची उदाहरणं अगदी काही सेकंदात सोडून उरलेला टाईम हा इतर अवघड, तुमच्या दृष्टिकोनातून अवघड अशा प्रश्नांना देऊ शकता. तर चला तर मग आपण हे उदाहरण शॉर्टकट मेथडने सोडवूया. तर सर्वप्रथम तुम्ही यापूर्वीचा व्हिडिओ बघितला नसेल तर तो बघावा, कारण त्यामध्ये आपण दिशा या विषयावरील बेसिक कन्सेप्ट आपण घेतलेला आहे. म्हणजे तो असा की मित्रांनो, दिशा मुख्य दिशा 4 असतात, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. ही पूर्व, ही पश्चिम, आपल्या समोरची दिशा नॉर्थ, उत्तर आणि आपल्या पाठीमागची म्हणजे साऊथ. आणि यामधील ज्या उपदिशा असतात ती असते आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य. जसं की आता ह्या उदाहरणामध्ये जर आपलं दिशेवरील ज्ञान हे पूर्ण झालेलं असेल, म्हणजेच आपलं कन्सेप्ट जर क्लिअर असतील तर हे मॅप देखील तुम्हाला काढायची गरज नाही. कारण का, जसंही आपल्यासमोर एखादं उदाहरण येईल तर त्या उदाहरणाप्रमाणे आपण आपल्या डोक्यामध्ये त्याची कल्पना केली पाहिजे की नेमकं तो कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेला वळतो आहे. तर या उदाहरणाचं जसं सांगितलेलं आहे की प्रसाद त्याच्या घरापासून सुरुवातीला उत्तरेकडे 8 किलोमीटर गेला. उत्तरेकडे आपण शॉर्टकट मेथडसाठी चार्ट काढतो, तो म्हणजे कसा की आपल्या एकमेकाच्या विरुद्ध दिशेच्या दिशा आहेत त्या समोरासमोर लिहायच्या. जसं की उत्तर, उत्तरच्या विरुद्ध काय असते दक्षिण, उत्तर दक्षिण, त्यानंतर पूर्व, पश्चिम. तर जसंही तो ज्या दिशेला जितक्या वेळेस प्रवास करेल तो त्यामध्ये ॲडिशन करायचे. जर तो त्या दिशेच्या विरुद्ध दिशेला जात असेल तर त्याच्या विरुद्ध दिशेच्या समोर लिहायचं आणि शेवटी एकमेकांविरुद्ध असलेल्या दिशेची वजाबाकी करायची. वजाबाकी केल्यानंतर ज्या दोन दिशा उरतील त्याच्या स्क्वेअरची बेरीज करून त्याचा स्क्वेअर रूट घ्यायचं, म्हणजे आपल्याला उत्तर भेटेल. जसं की या उदाहरणामध्ये आपण बघूया, उत्तरेकडे 8 किलोमीटर गेला, 8 किलोमीटर प्रवास केला. नंतर त्याने उजवीकडे, आता उत्तरेकडून उजवीकडे म्हणजे कुठं गेला असेल तो पूर्वेकडं, पूर्वेकडं किती गेला 5 किलोमीटर प्रवास केला. नंतर पुन्हा उजवीकडे वळाला, पूर्वेकडून उजवीकडे म्हणजे कुठं गेला असेल तो दक्षिणेकडे गेला, किती किलोमीटर 4 किलोमीटर प्रवास केला. आणि नंतर पूर्वेकडे 3 किलोमीटर प्रवास केला. त्यांनी उदाहरणातच सांगितले की पूर्वेकडे 3 किलोमीटर, पूर्वेकडे म्हणजे आधी 5 केलेला, आता 3 म्हणजे त्यामध्ये ॲडिशन करावं लागेल आपल्याला. 3 किलोमीटर प्रवास केला, शेवटी तो डावीकडे वळाला. आता आहे सध्या पूर्वेकडे त्याचं तोंड आहे, तर पूर्वेकडून डावीकडे म्हणजे कुठं गेला असेल तो उत्तरेकडे गेला, 2 किलोमीटर प्रवास केला. तर तो त्याच्या घरापासून किती किलोमीटर अंतरावर आहे? मित्रांनो, या पूर्ण उदाहरणावरून आपल्याला असं दिसून येते की त्याचा पश्चिमेकडील प्रवास हा 0 किलोमीटर आहे. मग आपण शॉर्टकट मेथडमध्ये काय करतो की एकमेकांच्या विरुद्ध असलेल्या दिशांची वजाबाकी करतो. उत्तरेकडे 8 आणि 2 = 10 किलोमीटर गेला, 10 मधून 4 गेले म्हणजे 6 किलोमीटर प्रवास केला. हा कुठं गेला? जो
जे डिस्टन्स ज्या दिशेकडील अंतर हे जास्त असतं त्या दिशेकडे तो प्रवास केलेला असतो. 8 × 2 = 10 आणि हे 4 म्हणजेच 6 किलोमीटर त्याचा उत्तरेकडे प्रवास झालेला आहे. आणि पूर्वेकडे 5 × 3 = 8 किलोमीटर कारण त्यांनी पश्चिमेकडे प्रवास केलेलाच नाही आहे पूर्ण उदाहरणामध्ये पूर्ण जर्नीमध्ये. तर 6 आणि 8 मित्रांनो या यांच्या वर्ग करायचे. 6चा वर्ग 36 आणि 8चा वर्ग 64. ज्यावेळेस आपल्याला उत्तर काढायचं असं त्याचा वर्गमूळ घ्यायचं. 36 + 64 बरोबर वर्गमूळात 100 बरोबर 10. तर याचं उत्तर आहे सी 10 किलोमीटर. तर मित्रांनो हे आपण कागदावर तुम्हाला सोडून दाखवलं त्यामुळे आपल्याला इतका वेळ लागलेला आहे. पण आपण जर मनातल्या मनात विचार करून जर याचं उत्तर काढायला गेलं तर आपण डायरेक्टली हा चार्ट तयार करायचा असतो. कोणता चार्ट? की उत्तर दक्षिण पूर्व आणि पश्चिम उदाहरणानुसार आपल्या मनातल्या मनात याचा विचार करायचा की तो उत्तरेकडे 8 किलोमीटर गेला त्याने उजवीकडे वळला. उत्तरेकडून उजवीकडे म्हणजे कुठं गेला तो? पूर्वेकडे गेला. किती किलोमीटर? 5 किलोमीटर. त्याने पुन्हा उजवीकडे वळला. पूर्वेकडून उजवीकडे म्हणजे कुठं जाणार तो? दक्षिणेकडे. 4 किलोमीटर. पुन्हा पूर्वेकडे गेला 3 किलोमीटर तर तो डावीकडे वळला आणि 2 किलोमीटर गेला. परत डावीकडे म्हणजे कुठे गेला असेल तो? उत्तरेकडे गेला 2 किलोमीटर. बस या चार्टवरून आपण डायरेक्टली उत्तर काढू शकतो. 8 × 2 = 10 10 मधून 4 गेले 6 5 × 3 = 8 याचा स्क्वेअरचा स्क्वेअर रूट घ्यायचा बरोबर स्क्वेअर रूट ऑफ 100 बरोबर 10. आणि जसं की यावर उपप्रश्न असा होऊ शकतो की तो मूळच्या स्थानापासून कोणत्या दिशेला आहे. हा प्रश्न विचारलेला नाही आहे पण असा पण विचारू शकतो. तर त्यावेळी आपण याचं उत्तर काय असणार आहे? तो जास्तीत जास्त प्रवास तो कोणत्या दिशेला केला आहे यावरून दिसून येते. इथं उत्तरेकडे 10 किलोमीटर आणि दक्षिणेकडे 4 म्हणजे हा 6 किलोमीटर नॉर्थला असणार आणि 5 × 3 = 8 किलोमीटर ईस्टला असणार. म्हणजेच तो नॉर्थ ईस्ट म्हणजे कोणती दिशा असते? जसे की आपले नॉर्थ ईस्ट स्टेट्स म्हणतो आहे आपण, तर ती दिशा असते ईशान्य दिशेकडे प्रवास केला आहे तो त्याच्या मूळ स्थानापासून ईशान्य या दिशेकडे आहे असं त्याचं उत्तर येईल.